भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। यामुळे राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीचं सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। यामुळे राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली। भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय संस्थेकडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। यामुळे राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीचं सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागणीनुसार भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकताच केंद्रीय गृह मंत्रालयाने मात्र शुक्रवारी हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली। केंद्रातील भाजप आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील संघर्षाची ही सुरुवातच मानली जात आहे। याविषयी स्थानिक कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी देखील तपास कोणीही करो तपास हा निपक्षपणे व्हावा असं मत व्यक्त केलं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे नक्कीच। आणि म्हणून त्यांनी जे SIT माध्यमातून कोरेगाव भीमाच्या दंगलीचा तपास करण्यासाठी मागणी केली आणि केंद्राने जरी ताबडतोब NIA माध्यमातून आपल्याकडे स्वतःकडे तपास हजेरी घेतला असेल, परंतु ही झालेली दंगल आणि ह्याच्या पाठीमागे मुख्य सूत्रधार कोण आहे हे जर खरं जगासमोर आणायचं असेल तर तपास हा निपक्षपतीपणे झाला पाहिजे। आणि मला आपल्याला एवढंच सुचवायचं आहे की तपास कोणीही करू द्या, परंतु तो तपास निपक्षपतीपणे असला पाहिजे आणि त्याच्यातला मुख्य सूत्रधार हा जगासमोर आला पाहिजे। एक स्थानिक म्हणून आपल्याला काय वाटतं याबाबत? स्थानिक म्हणून 1 जानेवारी 2018 जी काही दंगल झाली ही दंगल प्रोनियोजित होती किंवा काय हा तपासाचा भाग आहे, परंतु 1 जानेवारीला जो काही या ठिकाणी तपास यंत्रणा स्वतः राबवत होती त्यावरून असंच लक्षात येते की शासनाला थोडा या दंगलीचा मागसूस होता की माहिती होतं, म्हणूनच एवढी तपास यंत्रणा या ठिकाणी 1 जानेवारीला त्यांनी लावली होती।